कबनोळ येथील देशभक्त रत्नापना कुंभार चौक दर्गा कट्टा येथे उपोषण सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी मराठा समाजाचे आनंदा कदम, प्रकाश शिंगोले, उत्तम जाधव यांनी उपोषणामध्ये भाग घेतला. सदर उपोषण ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आज दिवसभरामध्ये राहुल खंजुरे, महादेव नाना गौंड, पैलवान अप्पासाहेब निंबाळकर, इंडो किड्स हायस्कूलचे संस्थापक नुरुद्दीन काझी, तानाजी वाकरेकर, तपालाल संधी, अर्जुन भैरू पाटील, विजय देशपांडे, शांतीनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, संस्था स्टाफ चंदुलाल फकीर, अनिल हजारे, धनंजय कोले, शिवम कोळेकर, दिलीप आवळे, त्याचबरोबर कॉम्रेड अप्पा पाटील, अप्पासो पिरगोंडा पाटील, महादेव पाटील, बी एस पाटील, दादासो पाटील, स्वप्नील नरंदेकर, विजय आळतेकर, सूरज कोळी, राजू शिरगुप्पे, तानाजी वाकरेकर, रवी धनगर, महावीर लिगाडे, फिरोज फकीर, रियाज फकीर, मेहबूब मुल्ला, कुंदन आवळे, रेखा कदम, सीमा इंगवले, हर्षदा पाटील, राजश्री इंगवले, वैशाली रवींद्र पाटील, छाया कदम, अंकिता कदम, ज्योती इंगवले, कलावती घुनके यासह कबनोळ परिसरातील सर्व समाजातील असंख्य बांधवांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करून सरकारचे वाभाडे काढून गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर धनाणून सोडला होता. मराठी एस न्यूजसाठी कबनोळहून चंदुलाल फकीर.